यात पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाविषयी नुकत्याच केलेल्या विधानावरून चांगलीच चर्चा रंगलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीच काम केलं नाही आणि विचार सुद्धा केला नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. आमचं सरकार असतं तर मी मराठा आरक्षण दिलं असतं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी टीका केलेली आहे. मात्र मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात होती तेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झोपी गेले होते का असं सुद्धा बावनकुळे म्हणाले. बोर्ड बरखास्त करावं लागलं, प्रशासक काढावे लागले, मला राजकीय त्याची किंमत खूप मोठी भोगावी लागली. माझं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसनी 14 पाडलं आणि मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं आणि आम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं गेलो असलो 2014 आमचं सरकार आलं असतं, भाजपचं नसतं आलं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असतं. कारण पहिल्यांदा 50 वर्षामध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला तो मी घेतला होता, सगळ्यांना माहिती आहे.